नमस्कार दोस्तांनो, प्रत्येक ऋतूसाठी आपल्याकडे छान छान गाणी कविता आहेत. कारण पाऊस ही निसर्गाची देणगी आहे आणि पाऊस पडण्याच्या वेळी आकाशात काळे ढग जमू लागतात, सगळीकडे मातीचा सुगंध पसरतो, नदी नाले विहिरी भरून वाहू लागतात, रानावनामध्ये वेगवेगळी रंगीबेरंगी फुले फुलतात आणि झाडं तर जणू आंघोळ केल्यासारखी टवटवीत वाटतात. मग सांगा, अशा वातावरणात कविता आणि गाणी सुचणार नाही तर काय? अशा या निसर्गाच्या सानिध्यात आपण तासन तास हरवून जातो. याच वेळी विविध आकार देखील नजरेस पडतात. मग कधी ते आकार भूमितीय असतात तर कधी काल्पनिक, पण त्यासाठी निरीक्षण क्षमता तर हवीच ना जवळ. चला तर मग पावसाळा ऋतू छान एन्जॉय करत असाच छान अभ्यास करूयात. आणि त्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. मार्गला भो पावलाना ही तृणाची याचना, लाभू दे ऐसा वसा की जन्म होवो प्रार्थना. मार्गला भो पावलाना ही तृणाची याचना, लाभू दे ऐसा वसा की जन्म होवो प्रार्थना. जन्मते जन्मासवे काही रूढींची बंधने, दोर नियमांचे जखडती हे मनाचे चांदणे. संपू दे त्याच्या व्रताने ही युगाची वंचना, लाभू दे ऐसा वसा की जन्म होवो प्रार्थना. जाणत्यांचा धर्म असतो माणसाला जाणणे, आपल्यातील दुःखे स्वेतरांतून वाचणे. सार साऱ्या धर्म पंथांचे असे सहवेदना, लाभू दे ऐसा वसा की जन्म होवो प्रार्थना. जमिनीवरी आहेत ते माती तले, कातयांना वर्ज्य हे आनंद या वाऱ्यातले. लाभू दे अवकाश त्यासी हे मनाला सांत्वना, लाभू दे ऐसा वसा की जन्म हो. रेश्मा, सध्या की नाही पावसाळा हा ऋतू सुरू आहे, मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांना देखील हा ऋतू खूपच आवडतो. बरं मला सांग, तुला कोणती कोणती बरं पावसाची गाणी आठवत आहेत? मला सगळ्यात आधी आठवतं ते ये रे ये रे पावसा, त्यानंतर आठवतो सांग सांग भोलानाथ आणि अग्गो बाई ढग्गो बाई. करेक्ट. म्हणजेच काय तर पाऊस सगळ्यांना आवडतो, तो रिमझिम असेल किंवा अगदी जोरदार असेल, सगळ्यांना म्हणजे अगदी लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना देखील पावसात भिजायला आणि मातीचा सुगंध जो येतो ना त्याचा सुवास घ्यायला खूप आवडतो. खरंय. आणि असाच तर अभ्यास आपण आपल्या बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना दिलेला. आपण त्यांना म्हटलेलं की पावसावर आधारित एखादं गाणं घरच्यांना म्हणून दाखवा, आणि मुलांनी तर घरच्यांना म्हणून दाखवलंच आहे. शिवाय बरेच व्हिडिओ आणि ऑडिओ आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा पाठवलेले आहेत. तर आता आपणही एक छानसं गाणं ऐकूयात का? चल ऐकूयात ना. येरे 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 पावसा तुला देतो पैसा, येरे येरे पावसा तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. पाऊस पडला झिम झिम
अंगण झालं ओलं चिंब पाऊस पडला झिम झिम अंगण झालं ओलं चिंब पाऊस पडतो मुसळधार रान होईल हिरवगार पाऊस पडतो मुसळधार रान होईल हिरवगार येग सारी माझे मडके भारी येग सारी माझे मडके भारी सर खाली धावून मडके गेले बाहून सर खाली धावून मडके गेले मधुलिका पावसात भिजणं हा सुद्धा एक छंद असू शकतो बरं का अरे वा का नाही किती मजा येईल आणि असं मस्तपैकी भिजायचं मनसोक्त ना छत्री ना रेनकोट काही नको हो ना अनेक ट्रेकर्स गिर्यारोहक पावसाळ्यामध्ये ट्रेकिंगसाठी बाहेर पडतात आणि वेगवेगळ्या जागांचा शोध घेत असतात फिरण्यासाठी हा सुद्धा एक छंदाचाच भाग आहे कारण त्यातूनही आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात बरीच नवनवी स्थळं आपल्याला पाहायला मिळतात तर आज आपण जाणून घेऊयात काय छंद माझा वेगळा मध्ये कोण सहभागी होते ते चल मग ऐकूया तर रेश्मा आपण नेहमी म्हणतो की मुलांना रंग अक्षर आणि अंक यांची ओळख होणं खूप गरजेचं आहे हो ना आणि यासोबतच एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे आकार कोणता आहे हा देखील ओळखता यायला हवा म्हणजे त्यांचं वर्गीकरण देखील त्यांना करता यायला हवं तो आकार गोल आहे चौकोनी आहे आयत आहे त्रिकोण आहे हे देखील ओळखता येणं गरजेचं आहे करेक्ट आणि वेगवेगळे भूमितीय आकार आपल्याला परिसरात पाहायला मिळतातच पण त्यासाठी निरीक्षण क्षमता सुद्धा आपली असायला हवी आणि या अभ्यासातून हीच क्षमता विकसित होत असते यासाठीच आपण आपल्या तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिला होता की आपल्या परिसरात कोणते आकार आपल्याला बघायला मिळतात याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा मुलांनी ती माहिती मिळवून आपल्याला सांगितलेली आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून चल मग आता आपण त्याच संदर्भात गप्पा मारूया कृष्णा बारगळ या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगाव इयत्ता चौथी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याशी जो तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद इथे राहतो ओके बोलूयात मग कृष्णा सोबत कृष्णा नमस्कार नमस्कार कसा आहेस तू व्हेरी गुड आणि कसा चाललाय तुझा अभ्यास खूप छान चाललाय मॅडम व्हेरी गुड आता आम्ही शाळेबद्दल विचारलं अभ्यासाबद्दल विचारलं याचा अर्थ तुला कळला असेल आम्ही कुठून बोलतोय बरोबर आता तू आम्हाला सांग मग आम्ही कुठून बोलतोय बोला ना अरे आम्हाला सांग आम्ही कुठून बोलतोय शाळेमध्ये ओके मग कृष्णा तुझा आजचा अभ्यास झालाय का हो मॅडम गुड तुला बाहेर फिरायला आवडतं का ते सांग आम्हाला हा मॅडम गुड मग जेव्हा आपण बाहेर फिरायला जातो तेव्हा आजूबाजूला परिसरामध्ये आपल्याला वेगवेगळे आकार बघायला मिळतात बरोबर तर मग असे कोणकोणते आकार असतात बरं निरीक्षण केलंयस का तू कधी हो आता टाकी वर्तुळ आहे दरवाजात आयात आहे चौकोन खिडकी आहे बरोबर दंडगोल बॉटल आहे हा बरोबर ओके गुड चांगलं निरीक्षण केलंयस तू मग आता आम्हाला सांग तुझा आवडता विषय कोणता आहे विषय मराठी बरं मग तुला वाचन करायला आवडतं का हो मग आता पटकन एखादं पुस्तक घे आणि आम्हाला दोन परीक्षेत वाचून दाखव हो बोलणार ना ती धडा आहे मॅडम ते दोन पॅरेग्राफ आम्हाला वाचून होती बारीक ओडकर लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे पण ती खोड्या काढण्याची बारी औस स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची तिचे घर एक होते गावाच्या एका टोकाला तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती एक दिवशी लिला बर्फाचा गोळा खावाच वाटला आणि आई म्हणाली नको खाऊ ताई म्हणाली नको खाऊ माई म्हणजे तिची आजी म्हणाली लिला ग लिला नको खाऊ गोळा दुखेल तुझा गळा सगळं पाणी होई नाकात गोळा चांगलं वाचलं कृष्णा आता आम्हाला सांग तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय इंजिनिअरिंग
इंजिनियर बनायचंय. अरे वा छान, असा छान अभ्यास करत राहा कृष्णा, आणि त्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आपण पुन्हा काही दिवसांनी नव्या अभ्यासासह बोलूयात. हो थँक्यू मॅडम, वेलकम, बाय बाय. बाय बाय. हाय रेशमा, या आकारांची किती मजा आहे नाही का? हो ना, म्हणजे रंगांच्या प्रमाणे या आकारांमध्ये सुद्धा खूप वर्गीकरण करता येऊ शकतं. पण त्यासाठी तू म्हणालीस तसं, निरीक्षण क्षमता खूप महत्वाची आहे. करेक्ट, आणि याच निरीक्षणाने अनेक वेगवेगळ्या गोष्टी आपल्या नजरेस पडत असतात, आणि त्या पाहिलेल्या गोष्टी, पाहिलेल्या घटना जर आपण शब्दांमध्ये मांडल्या तर एक छानशी गोष्ट सुद्धा तयार होत असते. तर आता वेळ अशीही झालेली आहेच गोष्टीची, ऐकूयात एक छानशी गोष्ट. अरे वा, का नाही, नक्कीच. नील आणि त्याचे मित्र पाहतात त्याच्या वर्गातील मुलं खिडकीपाशी उभी आहेत. तिथे काय चाललंय हे जवळ जाऊन ते पाहतात. ओ वा, दुर्बीण, मलाही त्यातून पाहायचंय. नील बाजूला हो, मला त्यातून आकाश पाहायचंय. हॅलो मुलांनो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग टीचर. मुलांनो, तुम्ही सगळे खिडकीपाशी काय करत होतात? टीचर, आम्ही दुर्बिणीतून उंच आकाशात पाहत होतो. ओ छान, मुलांनो तुम्ही याची उत्तर मला देऊ शकता का? तुम्ही सकाळी हा उगवताना पाहता आणि संध्याकाळी मावळताना पाहता. आपल्याला त्यापासून प्रकाश आणि उष्णता मिळते. हा एक तारा आहे, याला म्हणतात. टीचर, याचं उत्तर आहे सूर्य. बरोबर, शाब्बास वाणी. तर मुलांनो, जेव्हा तुम्ही सगळे आकाशाकडे पाहत होतात तेव्हा तुम्हाला हा प्रश्न पडला का की सूर्याजवळ जाणे कसे वाटत असेल, किंवा वरती उंच आकाशात काय आहे ते? मुलांनो, तुम्हाला समोर आता काय दिसतंय? टीचर, हा एक ग्रह आहे जिथे आपण राहतो, पृथ्वी, आणि तो चंद्र आहे. हो नील, तुझं बरोबर आहे. तुम्हाला ऐकायला आवडेल का की आकाशात उंच ठिकाणी काय आहे? हो टीचर. पृथ्वी या ग्रहासारखे अजून खूप ग्रह आकाशात आहेत. सौर मंडलामध्ये एकूण 8 ग्रह आहेत. सौर मंडल म्हणजे काय? सूर्याभोवती जे गोल फिरत त्याला सौर मंडल असे म्हणतात. 8 महत्वाचे ग्रह सौर मंडलामध्ये असतात. जसा पृथ्वीचा स्वतःचा एक चंद्र आहे, तसेच दुसऱ्या ग्रहांचेही स्वतःचे वेगळे चंद्र असतात. तिथे इतर अनेक ग्रह आणि उपग्रह आहेत ज्यामुळे सौर मंडल तयार होत. वाव, आपलं सौर मंडल खूप छान आहे. हो आणि अगदी बरोबर, मला माहीतच नव्हतं की आकाशात इतके सारे ग्रह आणि उपग्रह आहेत. मुलांनो, सूर्य हा असा ग्रह आहे जिथे खूप जास्त गरम हवा असते ज्यामुळे आपल्याला प्रकाश आणि उष्णता मिळते. हा पहिला ग्रह आहे. बुध हा सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे. हा सौर मंडलातील सगळ्यात लहान ग्रह आहे आणि तो खडकांपासून बनलेला आहे. बुध हा पृथ्वीपेक्षा जास्त उष्ण ग्रह आहे. हा दुसरा ग्रह आहे. शुक्र, शुक्र हा सूर्यापासून दुसरा ग्रह आहे. तो बुध या ग्रहाच्या नंतर येतो. हा सुद्धा खडकापासून बनतो. शुक्र हा सौर मंडलातील प्रचंड उष्ण ग्रह आहे. हा आकाराने पृथ्वी एवढा आहे. हा आहे तिसरा ग्रह, पृथ्वी, जिथे आपण राहतो. पृथ्वी हा खडकापासून बनलेला असा एक ग्रह आहे जिथे पाणी आहे. बाकी सर्व ग्रह एकतर खूप उष्ण आहेत किंवा खूप थंड. पृथ्वीवर एक चंद्र आहे. चंद्र हा पृथ्वीचा एक उपग्रह आहे. हा आहे चौथा ग्रह, मंगळ. मंगळ हा पृथ्वीच्या आकारापेक्षा थोडा लहान आहे. मंगळ हा लाल रंगाचा आहे आणि याला कधी कधी लाल ग्रहही म्हणतात. हा आहे पाचवा ग्रह, बृहस्पती. बृहस्पती हा सौर मंडळातील सर्वात मोठा ग्रह आहे. तुम्ही 1321 पृथ्वी बृहस्पती मध्ये बसवू शकतात. हा वायूपासून बनलेला आहे. हा इतर 4 वायू साखळीतील एक ग्रह आहे. बृहस्पतीवर एकूण 66 चंद्र आहेत. हा 6वा ग्रह आहे. शनी,
शनी हा त्याच्या रिंग साठी प्रसिद्ध आहे. हे रिंग खूप बर्फाच्या कणांनी आणि धुळीने बनलेले आहे. शनी हा सौर मंडळातील दुसरा मोठा ग्रह आहे आणि हा बृहस्पती प्रमाणेच इतर वायू साखळीतील एक ग्रह आहे. हा सातवा ग्रह आहे युरेनस. युरेनस सुद्धा वायू साखळीतील एक ग्रह आहे. तुम्ही पृथ्वीच्या आकाराचे 63 ग्रह या युरेनस मध्ये बसवू शकता. युरेनस हा सौर मंडळातील सर्वात थंड तापमानाचा ग्रह आहे. हा आहे 8 ग्रह नेपच्यून. नेपच्यून हा सूर्यापासून सर्वात लांब असणारा ग्रह आहे. नेपच्यून हा शेवटचा वायू साखळीतील ग्रह आहे. ओ, म्हणजे सौरमंडलामध्ये एकूण 8 ग्रह आहेत. अगदी बरोबर सेठ. विद्यार्थ्यांनो, आता आपण एक मजेदार खेळ खेळूया. मी तुम्हाला ग्रहांचं चित्र दाखवते, तुम्ही मला कोणता ग्रह आहे ते सांगा. तर तयार आहात तुम्ही? हो टीचर. हा कोणता ग्रह आहे? शनी. या ग्रहाला रिंग असते. शाबास वाणी. हे काय आहे? मंगळ. लाल ग्रह मंगळ. शाबास नील. हा ग्रह कोणता आहे? ही पृथ्वी आहे जिथे आपण राहतो. मला तुमच्या सगळ्यांचा अभिमान आहे, तुम्ही सगळे हुशार आहात. रेशमा, गोष्टीमध्ये अनेकदा डोंगर, नदी, मैदानी प्रदेश यांचा उल्लेख तर असतोच असतो. हो. आता तू महाराष्ट्राचाच बघ ना. महाराष्ट्राच्या जवळची राज्य कोणती असं आपण म्हटलं तर गोवा, कर्नाटक, गुजरात ही राज्य आहेत. आणि या राज्यांच्या जवळच डोंगर रांगा सुद्धा आहेत. मधली का अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे लोक राहत असतात, त्यामुळे त्यांचं राहणीमान सुद्धा तिथल्या निसर्ग चक्राप्रमाणे, तिथल्या वातावरणाप्रमाणे असतं. उदाहरणार्थ डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांचं राहणीमान थोडं वेगळं, मैदानी भागात राहणाऱ्या लोकांचं थोडं वेगळं, वाळवंटी प्रदेशात राहणाऱ्या लोकांचं राहणीमान थोडं वेगळं, असे वेगवेगळे राहणीमान आपण अभ्यासत असतो. म्हणूनच आपण आपल्या 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा असाच अभ्यास दिलेला. आपण त्यांना म्हटलेलं की डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी कशावर अवलंबून राहावं लागतं याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. आणि मुलांनी ती माहिती मिळवून आपल्याला सांगितलेली आहे. चल मग आता आपण त्या संदर्भात गप्पा मारूया. अनुष्का शेंडे या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोंढाळा इयत्ता 6वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी, जी तालुका देसाईगंज जिल्हा गडचिरोली इथे राहते. ओम प्रकाश. ओके. आणि तिच्या बरोबरच तिचे वडील ओम प्रकाश शेंडे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. अरे वा, गडचिरोली म्हणजे डोंगराळ भागच की? म्हणजे अनुष्का याचं अगदी अचूक उत्तर आपल्याला देऊ शकेल. बोलूयात मग आता अनुष्का सोबत. चल मग. ओम प्रकाश जी नमस्कार. नमस्कार जी. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कसे आहात आपण? ठीकच आहे मॅडम. आणि कसं चाललाय अनुष्काचा अभ्यास? अच्छा, घरी अनुष्काचा अभ्यास कोण कोण घेतो? बरं, मी घेतो आणि तिची मम्मी. छान. आम्हाला सांगा अनुष्का कशी आहे अभ्यासात? ती सध्या तर बऱ्यापैकीच आहे. हो. आणि हे जे शाळेबाहेरची शाळा जो कार्यक्रम आहे ना मॅडम, ते म्हणजे आम्हाला शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुप वरून बघत होतो आम्ही, युट्यूब वरून नाही का? हो बरोबर बरोबर. बघत होती मग तिला. आम्ही जे अभ्यास पाठवतो ते करायला खूप मजा येते तर शाळेबाहेरच्या शाळेमधून. हो हो मॅडम, करायची ती. अरे वा. आणि आता तिची शाळा देखील सुरू झाली असेल नाही का? हो ना. ओ, मग तिला जायला आवडतं शाळेत खूप? हो हो. अरे वा, छानच. आणि तिला छंद काय काय आहेत? खेळण्याचा छंद आहे, अभ्यासाचा छंद आहे आणि नाचण्याचं पण आहे. मस्त. आता आम्हाला अनुष्का सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? हो हो आहे ना मॅडम. हॅलो मॅडम. हॅलो अनुष्का, कशी आहेस तू? बरीच आहे. ओके. आणि आम्हाला सांग आता तू काय करत होतीस? बरं, आता मी टीव्ही पाहत होते. टीव्ही पाहत होती? आवडतो तुला खूप टीव्ही बघायला? हो, कधी कधी पाहते मी. काय बघते मधू टीव्ही वरती? एक लागलाय. काय दाखवतायत त्याच्यात? कॉमेडी. कॉमेडी दाखवतायत तुला? म्हणजे विनोदी गोष्टी बघायला खूप आवडतात तर? हो. मस्त. अनुष्का मला सांग, तुझा आवडता विषय कोणता आहे? हिस्ट्री. हिस्ट्री. हा. ओके. आणि तू ज्या भागात राहतेस तो भाग कसा आहे बरं?
कोंढाळा तालुका ना. कसा म्हणजे डोंगराळ. डोंगराळ बरोबर. मग आज जो आम्ही अभ्यास दिलाय त्याचं उत्तर तुला नक्कीच देता येईल. आम्हाला सांग की डोंगराळ भागामध्ये लोकांना अन्नासाठी कशावर अवलंबून राहावं लागतं. बरं, डोंगराळ भागातील लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने निसर्गावरच अवलंबून राहावे लागते. आमच्या गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने कोरची, भामरागड, एटापल्ली आणि अहेरी तालुका हे डोंगराळ भाग म्हणून ओळखले जाते. अच्छा. या ठिकाणी मुख्यत्वे आदिवासी लोकांची वस्ती आहे. हे लोक अन्नासाठी प्राण्यांची शिकार करतात. तर स्त्रिया जंगलातील कंदमुळे अन्नधान्य गोळा करतात. बरं अनुष्का, आम्हाला सांग की डोंगराळ भागामध्ये राहणाऱ्या लोकांना कोणकोणत्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं. काय प्रश्न तुमच्या समोर उभे असतात. बरं, असं कधी होतं का की तुला कुठल्या समस्येला तोंड द्यावं लागतंय डोंगराळ भागातील लोकांना, हे माहितीये का तुला? पाऊस खूप आला तर त्यांना खूप अडचण होते. हा बरोबर. आणि एखाद्या वेळी जरी आज जर लागली त्यांना पण खूप हे होत ना. हा, तिथपर्यंत अग्निशामक दलाला पोहोचायला सुद्धा खूप वेळ लागू शकतो. बरोबर ना? हो बरोबर. शाबास, तुझं निरीक्षण पण खूप चांगलंय अनुष्का. छानच. थँक्यू. मग आम्हाला सांग आता अनुष्का की तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय. मला डॉक्टर. अरे वा, आणि तू डॉक्टर बनायचं का बरं ठरवलंय? लहानपणापासून हा ध्येयच होता. खूप छान, असाच छान अभ्यास करत राहत आणि तू नक्की डॉक्टर होशील याची आम्हाला खात्री आहे. ओके अनुष्का, तुझ्याशी आणि तुझ्या बाबांशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं. शुभेच्छा तुला. बाय बाय. थँक्यू मॅम. बाय बाय. 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 6 5 30 6 6 36 6 7 42 6 8 48 6 9 54 6 10 60 6 10 60 6 10 60 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 7 5 35 7 6 42 7 7 49 7 8 56 7 9 63 7 10 70 7 10 70 7 10 70 8 1 8 8 2 16 8 3 24 8 4 32 8 5 40 8 6 48 8 7 56 8 8 64 8 9 72 8 10 80 8 10 80 8 10 80 9 1 9 9 2 18 9 3 27 9 4 36 9 5 45 9 6 54 9 7 63 9 8 72 9 9 81 9 10 90 9 10 90 9 10 90 10 1 10 10 2 20 10 3 30 10 4 40 10 5 50 10 6 60 10 7 70 10 8 80 10 9 90 10 10 100 तर मंडळी, आजच्या आपल्या स्मार्ट माता सेगमेंट मध्ये सहभागी होत आहेत मंगला आगरकर, शीतल बामणकर, दर्शना चिताळे, अश्विनी नागापुरे आणि पालिका डायले. सगळ्या मातांचं आजच्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे. नमस्कार. काय मग, दुसरा आणि पहिला मेळावा खूप छान पद्धतीने पार पाडला, कसं वाटलं तुम्हा सगळ्यांना? छान वाटलं ना. आणि तुम्हाला प्रत्येकीने आपापल्या पाल्याचं नाव सांगा बरं, काय काय आहे? हार्दिक सुनील बामणकर. बर. स्वरा ईश्वर डायल. हा. पावनी शरद चिताळे. हा. रोनित विलास नागापुरे. पूरब किरण इंदारथ. मस्त. बर, मंगलाताई, तुमचा मुलगा पूरब आता पहिली मध्ये गेला आहे, तर आता तो शाळेत जायला किती उत्सुक असतो? रोज सकाळी चहाती करतो का तो? हो हो मॅडम. आणि आता त्याला सगळे अंक अक्षर लिहिता येतात छान पैकी? हो हो मॅडम. अक्षरांची ओळख, जोड्या, चित्र काढणी. हा.
बरोबर. तुम्ही त्याचा अभ्यास कसा घरी करून घेतलात? घरी त्यांच्या शाळेतून सुट्टी झाल्यावर मी घरी येऊन बस करते, त्यांच्याकडून दोड्या लावणी, कदनाचे फाळे लिहिणी, बरोबर, पुन्हा चित्र काढणी, त्यांच्याकडून वाचून घेणे, असं सगळं तुम्ही करून घेतलं त्याच्याकडनं. वा किती छान, मस्त. फराला आता शाळेत जाण्याआधी सगळे अंक किंवा अक्षर लिहिता येत होती का पहिलीची शाळा सुरू होण्याआधी? मॅडम म्हणजे नाही का ते एक हे कोरोना होता ना मॅडम, हो बरोबर, पुढे नाही का ते शाळेत येत गेल्यानंतर नाही का घरी आल्यानंतर सांगत जात होतो पुस्तकातून नाही का? बरोबर बरोबर. ते मूळ अक्षराचे ते हे राहतेत ना, त्याच्या मधून नाही का पाहुणचऱ्या सांगत जाते. बरोबर. मग तुम्ही काही घरच्या वस्तूंचा वापर केला का तिला शिकवताना? हो मॅडम. काय काय वस्तू वापरल्या तुम्ही? आलू, टमाटर, मिरची वगैरे हे मोजून नाही का अशा सगळं तुम्ही तिला मोजायला सांगितलं, आणि याचे रंग पण तिला सांगितले का वेगवेगळे आहेत असे काही? हो हो रंग वगैरे सांगत होतो. छानच, मस्त. पाहुणीचा तुम्ही अभ्यास जेव्हा करून घेत होता स्मार्ट कार्डांचा वापर करून, तेव्हा तुम्हाला काही अडचण आली असेल किंवा काही समजलं नसेल किंवा इतर माणसांना काही समजलं नसेल, तर तुम्ही एकमेकींची मदत कशी करत होतात? अक्षरांची ओळख, अंकांची ओळख करून द्यावी लागली त्यांना. हा, मुलांना करून द्यायला लागली. बरोबर. तुम्ही कसं करून घेतलं हे? मुलं बसत होती का शांतपणे की खूप चुळबुळ करत होती? नाही, थोडा वेळ खेळू द्यावा लागते त्यांना. खरं मुलं लहान आहेत खरं तर. आणि दुसरी अशी गोष्ट की तुम्ही सगळ्या जणी मुलांना घेऊन एकत्र बसायचात की आपापल्या घरी बसायचात अभ्यास घ्यायला? आपापल्याच घरी. तुम्ही कोणत्या कोणत्या घरच्या वस्तू वापरल्यात मुलांना शिकवताना? काही नाही, बुकावर त्यांना रेषा काढण्यासाठी सांगत होते. अच्छा, उभ्या आणि आडव्या रेषा त्यांना काढायला सांगितल्या असतील. बरोबर. त्याच्यात वजा कसं करायचं, बेरीज कसं करायचं. हा बरोबर. कधी तुम्ही यासाठी त्यांना मार्केटमध्ये वगैरे घेऊन गेलात की नाही, किंवा भाजी बाजारात वगैरे? हो हो नेतो कधी. बरोबर. तुमची मीटिंग कधी असते आठवड्याभरातून? शुक्रवार. शुक्रवारी भेटते. आणि काही नाव दिलंय का तुमच्या गटाला तुम्ही? स्मार्ट माता गट. अरे वा, सगळ्या एकदम मस्त आनंदाने एकदम जोरात बोलल्या स्मार्ट माता गट. सगळ्यांनी खूप उत्सुक आहेत, छान वाटलं हे ऐकून. अच्छा, आणि आपण या गटाच्या प्रमुख आहात बरोबर? गटाचं प्रमुख म्हणून काम करताना तुम्ही काय काय गोष्टी समोर ठेवल्या, तुम्ही कसं इतर मातांना समजवत गेलात त्याबद्दल आम्हाला सांगा. मीटिंग घ्यायची असे स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर असं घराजवळच्याच आहेत माझ्या माता पूर्ण. मग आता बसायचं आम्ही असं, कुठपर्यंत अभ्यास झालाय, का झालाय, कुठं अडचण आहे. बर. आणि कधी एकमेकींना अडचण आली किंवा काही मदत करायला लागली तर ती तुम्ही कशा प्रकारे केली? सर्व मिळूनच एकत्र समजून घेतलं. बर. पूरब आता शाळेत जायला रोज सकाळी उत्सुक असतो का? मजा येते का त्याला शाळेत जाताना? हो हो मॅडम, त्याला आवड आहे ना. अच्छा, आणि तो शाळेत काय काय घडलं ते तुम्हाला रोज सांगतो का घरी आल्यावर? हो सांगते ना मॅडम. आल्यानंतर ते सर हे शिकवलं, सरांनी ते मी सगळं सोडवलं, मला राईट मिळाले असं वगैरे सांगतो सर. चाल. आणि जेव्हा तो आधी जेव्हा शाळा पूर्व तयारी अभियानामध्ये सहभागी झाला होता, मेळावे झाले दोन, तर त्या दोन्ही मेळाव्यांमध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का त्याच्या वागण्यात असेल किंवा अभ्यास करण्यात असेल इतर गोष्टींमध्ये असेल? हो ना फरक आढळला ना फरक त्याला, म्हणजे लिहिता येत होतं पूर्ण. अच्छा, येत नव्हतं ते त्याला यायला लागलं. काउंटिंग करणं येत त्याला मस्त. मला सांगा रोनीतला अभ्यास करायला आवडतो की अजिबातच आवडत नाही? सुरुवातीला त्याला अभ्यासात रुटीन नव्हती, जसं चित्र काढणे, असं खेळणे, असं याच्यात त्रुटी होती. बरं. हळूहळू त्याची तुम्ही आवड वाढवत गेलात. हा, थोडी थोडी आवड नाही का आता इकडे तिकडे पाहून थोडी त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली. फार. त्याला नंतर असं चित्र काढण्याची खूप हे आहे. आता तो अंक लिहून तिथं एक दोन असं अंक लिहून जसं गांधीजीचं चित्र बनवता येते. अरे वा, खूप क्रिएटिव्ह आहे. म्हणजे एक दोन लिहून असं मोराचं चित्र काढता येते बाबा असं सांगितलं तर आता थोडं त्याला गिनती एक दोनचे पूर्ण काउंटिंग एबीसीडी सर्वच येते मॅडम. आता थोडी मराठी अकळते, आता येता येता येईन ते पण. पण आता थोडा रोलिंग मध्ये आला. किती छान, तुम्ही इतकं छान व्यवस्थित सविस्तरपणे सांगितलं ऐकून खरंच खूप छान वाटलं. आणि दोन मेळाव्यानंतर त्याच्यामध्ये बदलही तुम्हाला आता जाणवत असेल नाही का? मस्त. तुम्हा सगळ्या मातांची गप्पा मारून आणि मुलांमध्ये इतके छान बदल होत आहेत आणि ते अभ्यासाला लागली आहेत हे ऐकून खूप छान वाटलं.
आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तो फ्रेंड्स, एक नक्की, निळ्या भोर आकाशाशी पाठशिवणीचा खेळ खेळणाऱ्या हिरव्या पर्वत रांगा आपल्या सगळ्यांनाच खुणावत असतात. कधी एक छोटी सहल काढून आपण तिथे पोहोचतो देखील, तर कधी कधी फक्त सुट्टी एन्जॉय करायला तिथे जातो 4 दिवसांसाठी. पण दोस्तांनो, डोंगराळ भागातील लोकांचं राहणीमान समजून घ्यायला आपण तिथे नक्कीच जायला हवं. तेव्हा तर खऱ्या अर्थाने आपण निसर्गचक्र समजू शकतो आणि तेव्हाच आपली निसर्गाशी मैत्री देखील होईल. दोस्तांनो, असाच खेळीमेळीने अभ्यास करण्यासाठी आता भेटूया पुढल्या भागात. टेक केअर. बाय बाय. बाय बाय.